जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटेल की या नशीबाने परिस्थितीने किंवा देवाने माझ्यावर अन्याय केलेला आहे त्या त्या वेळेला हा सत्संग पुन्हा पुन्हा ऐका पूर्ण ऐका कारण या सत्संगातून तुम्हाला निश्चितच प्रेरणा मिळणार आहे एका घरामध्ये एक लहान मुलगा त्याच्या आईबद्दल तक्रार करत होता रडत होता तो आईला म्हणत होता की मला माहिती नाही मला आत्ताच्या आत्ता बूट पाहिजे म्हणजे पाहिजे माझ्या सगळ्या मित्रांकडे बूट आहेत आणि आई त्याला समजवत होती की बाबा रे मी नाही कुठे म्हटलं पण बूट दोन हजार रुपयाचे बाबा गावाला गेलेले उद्या बाबा आले की आपण ते शूज घेऊ मुलगा मात्र ऐकायला तयार नव्हता त्यांनी आईचा हा झटकला रागा रागाने आईला म्हणाला जा सगळ्या माझ्या मित्रांकडे बूट आहेत माझ्याकडेच बुट नाही आणि तरी सुद्धा तू मला घेत नाही तुझं माझ्यावरती प्रेमच नाहीये असं म्हणून रागा रागाने तो मुलगा घराच्या बाहेर निघून गेला मी चाललो म्हणे घर सोडून आई डोक्याला हात लावते आणि विचार करते की याला कसं समजावावं कारण खरंच माझ्याकडे पैसे नाहीयेत बस दोनच मिनिटं होतात आणि हा रडत आईला दोष देत गेलेला मुलगा पुन्हा हसत हसत धावत धावत आईकडे येतो आईला घट्ट मिठी मारतो आणि आईला म्हणतो आई सॉरी मी उगीचच तुला त्रास दिला आता मला बूट नको आईला धक्का बसतो आई म्हणते अरे तू हसतोय कस काय आता तूच तर बूट नाही म्हणून रडत आणि मला दोष देत गेला होता तूच आता हसत हसत आला मला घट्ट मिठी मारली आणि प्रेमाने बोलतोय की तुला बूट नको कसं काय ते लहान लेकरू म्हणतो आई आता माझा दृष्टिकोन बदलला म्हणे आई म्हणते कसं काय रे बाळा दृष्टिकोन बदलला त्यावेळेस ते बाळ सांगत की मला बूट नाही बोट नाही म्हणून मी रागा रागाने ओट्यावरती जाऊन उभं राहिलो बाहेर मला तुझा राग आला होता आणि आई मी त्याच वेळेला पाहिलं की या रस्त्यावरतून समोरच्या एक माझ्याच वयाचं लेकरू त्याच्या आईच्या कडेवरती बसून मस्त हसत चाललेलं होतं आणि पुढं जाता जाता मला ते दिसलं आई त्या मुलाला दोन्ही पायच नव्हते आणि तेव्हा मला धक्का बसला मला स्वतःचीच लाज वाटली अरे त्या लेकराकडे पाय नाही तरी सुद्धा ते मस्त आनंदाने हसतय आणि मी मात्र मला पाय आहे तर त्या पायाचा आनंद न घेता पायातले बूट नाही म्हणून रडत बसतोय संपूर्ण आयुष्य फक्त दृष्टिकोनावरती आहे हो तुमचा आनंद तुमचं दुःख तुमच्या नात्यांमधले प्रॉब्लेम्स किंवा प्रेम तुमचा व्यवसाय चालणं किंवा न चालणं यश किंवा अपयश या सगळ्या गोष्टी दृष्टिकोणावरती अवलंबून आहे तुम्ही कसं पाहता त्या प्रत्येक परिस्थिती प्रसंग व्यक्ती आणि घटनांकडे कुणाच्या आयुष्यात ज्याला जे पाहिजे ते सगळंच मिळालेलं आहे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा परमात्मा तुम्हाला काय पाहिजे ते कधीच देत नाही मग तुम्हाला जे आवश्यक आहे ते देतो बस तुम्ही फक्त आनंदाने तुमचे प्रयत्न करत राहा मा नाही माऊलीजी मग आम्हाला जे पाहिजे ते त्यांनी दिलं पाहिजे ना आम्ही जे म्हटलं ते व्हायला पाहिजे अरे बरं आहे तुम्ही जे बोलता ते होत नाही कारण तुमच्या बोलण्यावरती तुमचा कुठं कंट्रोल असतो रागा रागाच्या भरात कित्येक वेळेला तुम्ही म्हणतात याच्यापेक्षा मेलेलं बरं आणि त्यावेळेला त्या परमात्म्याने तथास्तू म्हटलं तर बघा तुम्ही त्याला माहिती रे थोडा विश्वास ठेवा तुम्हाला केव्हा कधी कुठे कसं आणि काय द्यायचं तुमच्या कर्मानुसार का तक्रार आहे तुमची कशासाठी तक्रार आहे जीवनामध्ये त्या परमात्म्याने जे दिलं ते खरंच कमी आहे एकदा या आपल्या ज्ञानयोगाच्या हो समाधानाच्या चष्म्यातून स्वतःच जीवन बघा एकदा असे दोन्ही हात जोडा बरं सर्वांनी जोडा असे दोन्ही हात आणि एकदा या हातांकडे तुमच्याच बघा हे जे दोन्ही हात जोडले ना तुम्ही अनेकांना हे दोन्ही हात नाहीयेत अन्याय केला त्या परमात्म्या तुमच्यावर ज्या डोळ्यांनी तुम्ही मला बघत आहात ना या जगात अनेक लोक आंधळे येतो हे सृष्टी त्यांना दिसत नाही अन्याय केलं त्यांनी तुमच्यावर माझा आवाज येतोय ना अनेक मुख बे त्यांना बोलताही येत नाही आणि त्यांना ऐकूही येत नाही त्या परमात्म्याने अन्याय केला खरंच तुमच्यावर घरामध्ये आई बाप लेकर असतील ना तुमच्या मग अनेक जे अनाथ आश्रमात वाढतात त्यांच्याकडे बघा आणि तुमच्याकडे बघा खरंच अन्याय केला त्या परम्यात तुमच्यावर काय घडलो दोन गोष्टी चार गोष्टी ज्या तुम्हाला हव्या आहेत तेवढ्या नाही मिळाल्या बरोबर व्यवसायात अपयश आलं असेल कदाचित आवडती व्यक्ती सोडून गेली असेल थोडेसे मार्क्स कमी पडले तुमचा अभ्यास कमी पडला म्हणून आणि तुम्ही सिलेक्शन तुमचं नाही झालं इतकंच झालं ना मग लगेच नैराश्य येतो तुम्हाला लगेच डिप्रेशन लगेच आत्महत्येचे विचार आणि माझं जीवन वाईट आहे असं खरंच आहे तुमचं जीवन वाईट विचार तुम्ही मागितलं होतं हे परमेश्वराला माणसाचा जन्म त्यांनी कृपा केली आणि दिलाय ना किड्या मुंग्याच्या जन्मात राहिले असते तर सगळं दृष्टिकोनावरती हो आत्ता या क्षणात दृष्टिकोन बदला आणि यस मी काय नाही माझ्याकडे ते बघणार नाही जे नाही ते मिळवण्याचा मी प्रयत्न करेल पण जे मला नाही मिळालं त्याची मी तक्रार करणार नाही जे मला पाहिजे त्याच्याकडे लक्ष देऊन मी माझ कर्म वर्तमानात आनंदाने करत राहील लक्षात ठेवा ज्यावेळेला तुम्ही असं म्हणता ना माझं नशीब खोट आहे मला परमेश्वराने माझ्यावरती अन्याय केला त्यांच्याकडे किती आहे त्यावेळेला तुम्हाला नैराश्य येतं डिप्रेशन येतं तुमचे विचार नकारात्मक होतात तुमचा स्वतःच्या कर्मावरचा विश्वास उडून जातो आणि मग तुम्ही स्वतःचं संपूर्ण आयुष्य त्या नशिबाच्या हवाली करून टाकतात शेवटी नशीब नशीब म्हणजे तरी काय हो तुमच्या कर्मातून तुमच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी म्हणजे नशीब जे भूतकाळात तुम्ही जे काही केलेलं होतं ते वर्तमानात घडतय मग भविष्य जर सुधरवायचं असेल भविष्य जर घडवायचं असेल तर वर्तमानात आत्ता हा सत्संग ऐकले ऐकल्या तुम्हाला काय करायचंय ते ठरवा पण माऊली अपयश तीनदा आलं मग चौथ्यांदा प्रयत्न कर कारण प्रयत्न करण्यासाठी तुला त्या परमात्म्याने बुद्धी दिली हात दिले डोळे दिले बरोबर आहे काय आहे असं तुमच्या आयुष्यात असं काय नाही मिळालं तुम्हाला असं विचार करा या माणसाच्या देहाला प्राप्त केले याच्यापेक्षा मोठं सौभाग्य या अजून काय आहे बस दृष्टी बदलली की सृष्टी बदलून जाते आणि ज्यावेळेला तुम्ही असं म्हणता ठीक आहे मला नाही मिळालं माझी तक्रार नाही मी प्रयत्न करेल त्यावेळेला कर्म करण्यासाठीची ऊर्जा एनर्जी तुम्हाला आपोआपच मिळते एक जीवन आहे हो परमेश्वरन दिलेलं पुढचं काही माहिती नाही आपल्याला मग या परमात्म्याने दिलेल्या या सुंदर जीवनामध्ये आयुष्यभर स्वतःबद्दल नशिबाबद्दल इतरांबद्दल आणि जीवनाबद्दल तक्रारच करत आयुष्य घालवायचं की जे आहे त्याच्यात समाधान मानून जे पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करून आणि जे नाही मिळालं त्याची चिंता किंवा तक्रार न करता प्रत्यक्षण भरभरून जगायचं हे तुम्ही ठरवा आणि हे विचार करून नाही होऊ शकत हे नका याचा विचार नका करू तुम्ही असं म्हणू नका हे नाही दिलं ते नाही दिलं उलट आत्ता माझ्यासोबत बोला असं म्हणा की हे परमेश्वरा धन्यवाद तू हे भरभरून आयुष्य मला दिलं जगण्याकरता तू जे दिलं मी समाधानी आहे आणि जे मला मिळवायचंय मला माहितीये की तू माझ्या सोबत आहे बस तू मला प्रयत्न करण्याची कष्ट करण्याची कार्य करण्याची ताकद देतोच आहे बस तू माझ्या सोबत राहा परमेश्वरा तू संकट देऊ नको असं मी म्हणत नाहीये पण त्या संकटामध्ये मार्ग शोधण्यासाठी तू माझ्यासोबत राहा त्या संकटाला सामोरं जाण्याची शक्ती तूच मला देणार आहे याच्यावरती माझा विश्वास आहे कारण माझ्या शक्तीवरचा विश्वास त्याच वेळेला वाढतो ज्या वेळेला परमेश्वरावरती माझी भक्ती असते आणि जशी परमेश्वरावरची भक्ती असते त्यावेळेला संकटातून तुम्हाला मुक्ती मिळते हे जीवनाचं सूत्र आहे म्हणून काय आहे त्याच्याकडे बघा आणि समाधानी राहावं हो। आज जेवण केलं बनले जेवण घरात जेवणार आहात या जगात असे हजारो लोक आहेत ज्यांची इच्छा असून सुद्धा भूक लागून सुद्धा जे फुटपाथ वरती झोपतायत आणि त्यांना जेवण मिळत नाही हो तुम्हाला आहे रस्त्यावरती हातपाय नसलेले भिकारी गाडी अशी एका हाताने किंवा पायानीच अशी गाडी लोटत लोटत पुढे जातात तुम्हाला प्रयत्न करण्याकरता हात दिले आहे हो वेड्यांच्या दवाखान्यात जाऊन बघा त्यांना बुद्धीच नाहीये माझ्या शब्दांवरती विचार करण्यासाठी तुम्हाला बुद्धी दिली मग ते योग्य जागी योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने वापरा ना आणि याच्यासाठी ना बस प्रत्येक गोष्टीत सकारात्मक पहा या सत्संगातून सुद्धा काय सकारात्मक घेता येईल ते बघा हा सत्संग ऐकल्या ऐकल्या तुम्हाला जीवनात काय करायचंय पुन्हा एकदा नवीन प्रयत्न आतापासून त्यासाठी तुम्ही काय काय करणार आहात ते, ते सकारात्मक विचार करा स्वतःमधले आणि दुसऱ्यांमधले दोष काढणं खूप सोपं आहे त्याला काहीच लागत नाही पण स्वतःमधले आणि इतरांमधले सकारात्मकता बघून जीवन सकारात्मक बनवणं हेच तर खरं जीवन आहे जे या सत्संगातून तुम्हाला मिळणार आहे आणि याच्यासाठीच आपलं ज्ञानयोग ध्यान शिबिर ज्यांनी ज्यांनी केलेलं नाही ना त्यांनी नक्की आपलं चैतन्य वन जे औरंगाबादमध्ये आहे दहा एकर परिसरावरचं अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वन मागच्या वीस वर्षापासून एक कोटीपेक्षाही जास्त साधक सह सहपरिवार जोडले गेलेले आहेत आणि त्या एका ऊर्जेची अनुभूती घेत आहेत आपणही जोडल्या जा आणि जर तुम्ही जोडल्या गेलेल्या असता तर नियमित सत्संग नियमित साधना चैतन्यवनात नेहमी नेहमी येऊन ध्यानयोग शिबिर हे करा म्हणजे सतत आपण त्या साधनेत राहिलो की त्या साधनेत राहिल्याच्या नंतर आपली ही एनर्जीची पातळी सतत वर राहते नाही तर माहिती आपल्याला सगळ्यांनाच असतं तुमच्यापैकी अनेकांचं म्हणणं असतं की माऊलीजी आम्हाला सगळं माहिती कळतं सगळं पण वळत नाही का वळत नाही कारण जे बुद्धीत आहे जे डोक्यात आहे ते कृतीत येण्याकरता जी आत्मिक ऊर्जा हवी आहे ना ती आत्मिक ऊर्जा ध्यान प्राणायाम गुरुचं सानिध्य स्वतःला विसरणं निसर्गाचं शून्य अवस्था याच्यातूनच ये येत असते ते घरी बसल्या बसल्या कसं मिळेल अरे साधा गाडीची सुद्धा सर्व्हिसिंग नाही केली तर गाडी खराब होते या शरीराची सर्व्हिसिंग नियमितपणे करायलाच पाहिजे जर आंघोळ केली नाही तुम्ही दोन दिवस तर वास मारत शरीर मग मा या मनाची आंघोळ तुम्ही किती करता हु? किती वेळेला करता रोज करायला पाहिजे असे सत्संग ऐकून प्राणायाम करून ध्यान करून आणि प्रत्येकाबद्दल मी चांगलंच पाहणार आहे बस हा दृष्टिकोन ठेवून या सत्संगातून प्रेरणा मिळालीच हा सत्संग सगळ्यांना पाठवा आणि पहिल्यांदा स्वतःच सकारात्मक परिवर्तन करा जय गुरुदेव